आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. सदलगाड नगर परिषदेसाठी 22 जागेसाठी 57 जण रिंगणात, प्रभाग क्रमांक 11 बिनविरोध. आज माघारी अंतिम दिवशी तब्बल 37 उमेदवारांनी आपला अर्ज माघार घेतला आहे. सदलगाड नगर परिषदेसाठी आता 57 जण रिंगणात उतरले आहेत. सदलगाव मध्ये विधानसभेनंतर आता नगरपालिकेसाठी धुरळा उडणार आहे. 22 जागेसाठी 57 जण रिंगणात आहेत. काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षात निखराची लढत होणार आहे. काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी बहुरंगी लढत होणार आहे. अण्णासाहेब गुंडकल्ले यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे, तर अण्णासाहेब जोल्ले यांनी गुंडकल्ले यांना जोरदार ताकद देणार असल्याचे सांगण्यात येतं. तर खासदार प्रकाश हुक्केरी आणि आमदार गणेश हुक्केरी यांचे नेतृत्व पणाला लागणार आहे. महानकारी न्यूज साठी सदलगावहून संजीव गायकवाड. सदलगाव पुरसभेय वार्ड संख्ये 13-23 ने वार्डिनवरेगे ಒಟ್ಟು ಹನ್ನೊಂದು ವಾರ್ಡ್ಗಳಿದ್ದು, ಈ ಪೈಕಿ 10 ವಾರ್ಡಿನಲ್ಲಿ BJP ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು, 2 ವಾರ್ಡಿನಲ್ಲಿ JDS ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು ಹಾಗೂ 10 ಜನ BJP ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು, ಇಬ್ಬರು ಎರಡು ಕಡೆ JDS ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು ಹಾಗೂ ಪಕ್ಷೇತರರು 22 ಜನ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು ಸ್ಪರ್ಧಿಸುತ್ತಾರೆ. ಒಟ್ಟಾರೆಯಾಗಿ ಕಣದಲ್ಲಿ 13ನೇ ವಾರ್ಡಿನಿಂದ 23ನೇ ವಾರ್ಡಿನವರೆಗೆ ಒಟ್ಟಾರೆಯಾಗಿ 34 ಜನ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು ಕಣದಲ್ಲಿರುತ್ತಾರೆ. ಮೊನ್ನೆಯವರೆಗೆ ಸಲ್ಲಿಕೆಯಾದಂಥ ಅರ್ಜಿಗಳ ಸಂಖ್ಯೆ ಒಟ್ಟಾರೆಯಾಗಿ 55 ಇತ್ತು. ಆ ಪೈಕಿ 16 ಜನ ಇವತ್ತು ಅರ್ಜಿಯನ್ನು ಹಿಂಪಡೆದಿರುತ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಕಣದಲ್ಲಿ 34 ಜನ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳು ಕಣದಲ್ಲಿರುತ್ತಾರೆ. ಇವರಿಗೆ ಹಂಚಿಕೆ ಕೂಡ ನಾವು ಇದು ಸಿಂಬಲ್ಗಳನ್ನು ಅಂದರೆ ಚುನಾವಣೆ ಚಿಹ್ನೆಗಳನ್ನು ಕೂಡ ಹಂಚಿಕೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ. ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಕಮಲ ಮತ್ತು JDS ಪಕ್ಷದ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳಿಗೆ ತೆನೆವತ್ತ ಮಹಿಳೆ ಮತ್ತು ಪಕ್ಷೇತರರಿಗೆ ಅವರು ಕೊಟ್ಟ ಆದ್ಯತೆ ಫಸ್ಟ್ ಪ್ರಿಫರೆನ್ಸ್ ಸಿಂಬಲನ್ನು ನೀಡಲಾಗಿದೆ.